नगर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण सोमवारी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अध्यक्ष शालिनीताई विखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नगर जिल्हा परिषदेच्या वतीने बोरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन्स येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सीईओ विश्वजित माने, सभापती कैलास वाघचौरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर, अजय फटांगरे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे आदी उपस्थित होते. जगन्नाथ जाधव, मच्छिंद्र खैरे, दत्तू गोपाळे, गोरक्षनाथ भोकनळ, श्रीकृष्ण शेळके, धोंडीभाव सुंबे, मिलिंद जामदार, सोमेश्वर सोनावणे, धर्मा बडे, हनुमंत निंबाळकर, विलास सोमवंशी, अनिल हंडोरे, जया कुलथे, भाऊसाहेब ठांगे, केंद्रप्रमुख चंद्रकांत कलगुंडे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी पुरस्कार निवड प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाच्या कामाची माहिती दिली. आपला जिल्हा शिक्षक पुरस्कार जो आपण 5 सप्टेंबरला देतो, परंतु निंबोळी शाळेमधली जी आपली दुर्दैवी घटना घडलेली होती, ती नुकतीच घडलेली होती, त्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषदेनं हा कार्यक्रम नंतर घेण्याचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं आपण आज हा जिल्हा शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण 5 ऑगस्टला जी प्रश्नावली होती ती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरती आपण प्रसिद्ध केलेली होती आणि त्या प्रश्नावलीच्या अनुषंगानं जे कोणी इच्छुक शिक्षक जिल्हा परिषदेचे होते त्यांनी आपलं स्वयंमूल्य निर्धारण जे आहे, मूल्यमापन अहवाल जो आहे, तो पंचायत समितीला सादर केलेला होता. तालुका स्तरावरती या सर्व त्यांच्या स्वयंमूल्य अहवालांचं परीक्षण करण्यात आलं. गटविकास अधिक गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या माध्यमामधून आणि त्यांच्या स्तरावरती प्रत्येक तालुक्यामधून 3 शिक्षक निवडण्यात आले आणि नंतर जिल्हा स्तरावरती असे प्रत्येक तालुक्यामधून जे 3 शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते त्याचं जिल्हास्तरीय परीक्षण करण्यात आलं होतं आणि ह्या जिल्हास्तरीय परीक्षणामध्ये प्रत्येक तालुक्यामधून 1 शिक्षक आपण पुरस्कारासाठी निवडलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 1 केंद्रप्रमुख देखील पूर्ण जिल्हाभरामधून या पुरस्कारासाठी निवडलेला आहे. यामध्ये ही निवड करत असताना सर्वप्रथम आपण प्रश्नावलीसाठी 100 गुण ठेवले होते आणि त्यामध्ये त्या शिक्षकाचा अध्यापनामधला अनुभव, त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचं साहित्य लेखन, त्यानं अध्यापनाच्या वेळी वापर केलेली शैक्षणिक साधनं, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम जे राबवले असतील शाळांच्यामधून, त्यांनी केलेल्या पाठांचं पाठ निरीक्षण, एकंदरीत विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक तयारी आहे, गुणवत्ता आहे, त्या अनुषंगानं घेतलेली माहिती आणि त्यांचे मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल याच्या आधारावरती आपण हे 100 मार्कांचं मूल्यमापन केलेलं होतं. या कार्यक्रमात जिल्हास्तरीय गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणं झाली. तसाही आपला जिल्हा अतिशय पुरोगामी आणि हा अतिशय उच्च असलेला जिल्हा निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून पाहतोय. थोर आपल्या पुरुषांची देखील याला मोठी परंपरा आहे आणि म्हणून हाच परंपरा हीच परंपरा आपण सर्वजण पुढे घेऊन जात असताना प्राप्त परिस्थितीमध्ये जो तत्कालीन आपल्या नेतृत्वाने दिलेला जो संदेश आहे तो पुढे घेऊन जात असताना आपण सर्वजण काम करत आहोत आणि एक आदर्श नागरिक घडवण्याचं जे आपण पुण्याचं काम करत आहोत निश्चितच ते गौरवासारखं काम आहे. त्याचबरोबर आपल्याला काही कामामध्ये काम करण्यासाठी वाव देखील आहे, तो म्हणजे ISO मानांकन शाळा आपल्या करावायच्या आहेत. 569 शाळांना ISO मानांकन मिळालं आहे. 5331 शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून ISO मानांकन हे झालं पाहिजे. दर्जात्मक गुणात्मक शिक्षक देत असताना विद्यार्थी हा सर्व गुणांनी संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून जे मानांकन आपल्याला घालून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी काम करण्याची देखील आवश्यकता आहे. त्याचबरोबर शैक्षणिक मोबाईल ॲप संख्या आणि ब्लॉग व वेबसाईट ह्या देखील तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक पद्धतीनं जे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून तंत्रज्ञान आपल्याला अवगत करायचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला प्रगती करण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1300 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रस्ताव देखील आपण 92 कोटीचा तयार केला आहे. तांत्रिक त्याची तपासणी देखील झालेली आहे आणि 4577 शाळा ह्या दुरुस्ती करणं अतिशय आवश्यक आहे आणि निंबोडीची जी दुर्घटना आहे त्या पार्श्वभूमीवरती हा प्रस्ताव जिल्हा परिषदेने तयार केलेला आहे. जवळपास 1,25,00,000 रुपये त्यासाठी 58 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. एकंदरीतच 4 कोटी रुपयेच फक्त तोकडा निधी
हा जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहे. जिल्हा निवेदनच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त शिक्षण विभागाचा जो काही कोर आणि आउट कोरच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध करून देणं आवश्यक असतं तो आपण निधी उपलब्ध करून दिलेलाच आहे. परंतु तेवढ्या निधीमध्ये हे काम काय होईल अशी अजिबात शक्यता नाही आहे. आणि म्हणूनसाठी याला विशेष असं प्रयत्न करून राज्यातून किंवा केंद्रातून जसं की सर्व साक्षा सर्व शिक्षा अभियान हे गेली अनेक वर्ष चालवलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक शाळा खोल्या झाल्या. गुरुकुल पद्धतीपासून सुरू झालेल्या व्यवस्थेमध्ये जो बदल होत गेला आता पुन्हा गुरुकुल पद्धतीचं अवलंबन करण्याचं आता काही ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्यानं जे बदल होत आहेत काम करत असताना जे आपलं अभिप्रेत आहे माझं असं व्यक्तिगत मत आहे की शिक्षण विभाग शिक्षण शिक्षकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अधिक देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या कामामध्ये मूलभूत बदल काय आले काय असायला पाहिजे त्याचं स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप जर आपण या शिक्षण खात्यात जर केला मला वाटतं की गुणवत्ता वाढायला त्यामुळे निश्चितपणे मदत होईल असं आता माझं मत व्हायला लागलेलं आहे. कारण एक तर खात्याचा गोंधळ आणि त्या गोंधळामुळे शिक्षकांनी पालक आणि संस्थाचालक सगळेच गोंधळलेले आहे अशी स्थिती राज्यामध्ये आहे. आणि हे मी काही आज तर या सरकारबद्दल बोलत नाही. राज्याचे शिक्षण मंत्री असताना सुद्धा हे जे मी अनुभवलंय त्या व्यवस्था ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारे आमचे अधिकारी त्या व्यवस्थेतून या लोकांना स्वतंत्रपणे विचार करण्याची भूमिका त्यांना स्वीकारूच देत नाही असं मत झालं. इतके परिपत्रक रोज येतात पहिलं कोणतं दुसरं कोणतं आणि शेवटचं कोणतं ह्याच गोंधळामधून शिक्षक बाहेर पडायला तयार नाही तर तो कधी आमच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची या ठिकाणी व्यवस्था करणार. खरं म्हणजे आज जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विरुद्ध खाजगी शिक्षणाचा एक प्रकारचं स्पर्धा आहे. एका बाजूला पट संख्या कमी होते म्हणून अधिक धडपड शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची सुरू आहे. त्याच्यामध्ये आता इंग्रजी माध्यमाने भर घातला. आता CBSE शाळेच्या मध्ये एकदम असं वातावरण तयार झालं. आता एक इंटरनॅशनल स्कूलचं वातावरण तयार झालं. मी मराठवाड्यामध्ये इकडे ज्या काही भागात जाऊन आलो पत्रामध्ये इंटरनॅशनल स्कूल चालू आहे. पण आम्ही त्याला मान्यता देतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आपण आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात हे शिक्षकांना नेहमीच आपण प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो. हे प्रोत्साहन याच्यासाठी देत असतो की त्यांना एक चांगली प्रेरणा मिळत असते आणि हे प्रेरणा मिळाल्यामुळे निश्चितच बालक आणि पालक याच्यातला जो दुवा आपण शिक्षक मानला जातो निश्चितच आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी जे घडवण्याचं काम हे शिक्षक लोक करत असतात आणि हा विद्यार्थी घडवत असताना नेहमीच त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक विद्यार्थी स्वतःचं बालक आहे ह्या पद्धतीने काळजी घेऊन आपल्या ह्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं काम करत असतो. कारण ज्या ज्या वेळेस आपण भेटी देतो वेगवेगळ्या संपूर्ण तालुक्यामध्ये जात असतो ह्या तालुक्यांमध्ये जे काही विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होतात आजही जर परिस्थिती बघितली तर बरेचसे आपल्या जिल्हा परिषदेमध्ये जे शाळेतले शिक्षक ज्यांनी आपल्या ह्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे उच्च पदावर आपले हे विद्यार्थी काम करत आहे. निश्चितच अशा ठिकाणी एखादा माजी विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बोलवलं तर अभिमानाने आपली मान ताठ होत असते की आपल्या हाताखाली आपला हा विद्यार्थी शिकलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तो आपल्या उच्च पदावर तो काम करत आहे. म्हणून असे विद्यार्थी घडवण्याचं काम इथून मागच्याही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांनी केलेलं आहे आणि आत्तासुद्धा चांगले चांगले शिक्षक आपल्या ह्या भागामध्ये चांगले काम करत आहे. हे काम करत असताना निश्चितच आपले काही तालुका लेवलला ऑनलाईन जे काही फॉर्म भरले होते शिक्षकांनी त्यांना काही जे गुण मिळालेले होते आणि जी काही आपण 100 मार्काची चाचणी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये घेतली होती ही चाचणी घेतल्याने बरेचसे शिक्षकांनी विरोधही केला होता. परंतु शिक्षणाशी संबंधित जे काही प्रश्न असतात याचं ज्ञान आपल्या शिक्षकांना किती आहे या दृष्टीने आपण ती चाचणी घेतलेली होती
आपल्याला खाजगी शाळा इंग्लिश मीडियमना खूप मोठं आव्हान असताना आपल्याला दिसतं, तरी देखील आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळांची पटसंख्या टिकून ठेवण्याचं काम जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक करताना आपल्याला दिसतो. बदलत्या परिस्थितीनुसार आज जिल्ह्यामध्ये अनेक शाळा लोकसहभागातून डिजिटल झालेल्या आहेत, त्यांचं श्रेय निश्चितच प्राथमिक शिक्षकांना जातं. मला उपस्थित मान्यवरांना सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विस्तीर्ण असलेल्या आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्राथमिक आणि उच्च माध्यमिक उच्च इंग्लिश विभागाच्या एकूण 5,263 शाळा जिल्ह्यामध्ये सुरू असून 933,868 एवढे विद्यार्थी शिक्षण घेत असून 30,838 इतके शिक्षक कार्यरत आहेत. अनेक उपक्रम शिक्षकांमुळे जिल्ह्यातील शाळा ISO नामांकित पात्र ठरलेल्या आहेत, याचा अभिमानाची गोष्ट आहे. शिवाजी कराड यांनी सूत्रसंचालन केलं तर रमाकांत काटमोरे यांनी आभार मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.